महाराज तंबाखूची पुडी नाही खाल्ली ती बनवणारा कोट्याधीश, दारू नाही पिलं तर मरते का ती बनवणारा कोट्याधीश, सिगारेट नाही पिलं तर मरते का ती बनवणारा कोट्याधीश, आणि हे अन्न निर्माण करणारा माझा शेतकरी 18 विश्व दरिद्री का? महाराज त्या देवानं मानवाला बनवलं, परंतु या मानवाला जगायला अन्न निर्माण करणारा हा शेतकरी आहे। मग या पृथ्वीवर जर देव कोणी असेल त्या देवानंतर त्या माझा शेतकरी आहे। अन्न निर्मितीचं कार्य थांबवत नाही। संत तुकाराम महाराज म्हटले, मड झाकून या करीती पेरणी कुणब्याची वाणी लवला आहे। जर तुमचं शेत वाफावर आलंय, पेरणी चालू आहे, आणि घरात जर कोणी मेलं ना तर ते मड झाकून ठेवत्या पहिली पेरणी करतो शेतकरी का? अरे अन्न निर्मितीचं कार्य थांबवत नाही उपाशी मरतील म्हणून, आणि असा शेतकरी महाराज आज नाडला जातोय। मला सांगा, पेट्रोलचे भाव वाढले संप, डिझेलचे भाव वाढले संप, पगार वाढ नाही संप, मग या माझ्या शेतकऱ्यानं जर संप केला तर मग ढेकळं खाल का? परंतु होतंय काय महाराज, प्रत्येक गावात गेलं का शेतकरी, 100 शेतकरी राष्ट्रवादीच्या दावणीला, 100 शेतकरी काँग्रेसच्या दावणीला, 100 शेतकरी शिवसेनेच्या दावणीला, 100 शेतकरी भाजपच्या दावणीला, आणि आता उरलेले शिंदे गटाकडं। म्हणजे होतंय काय? अरे पण हे शेतकऱ्या संघटित होय ना शेतकरी म्हणून, या ना एकत्र। जर आपण अख्या महाराष्ट्रातले शेतकरी एकत्र झालो आणि जर आपण जर एकमत केलं, वर्षभर पिकवायचंच नाही, काय होईल? हे ढेकळं खातील का? हां बरं, पिकवलं घरातच ठेवायचं, विकायचंच नाही, मग काय करतील? परंतु काय होतंय, आपण ठरवलं ना नाही न्यायचं, बाजूचे जानुरीवाले लगे ट्रॅक्टर भरतील। काय होतं, एकमत नाही ना शेतकऱ्यांमध्ये। मग म्हणून मी सांगतो, आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे, सावध वारे गवा बाजरीचा दाण्यानो, बुजगावण्यानेच पाखरांशी दोस्ती केली म्हणे। काय हो, आपण शेतामध्ये भुजगावणं का रोवतो, का उभं करतो? आपल्या धान वाचावं, पाखरांना घाबरवायला, पाखरांपासून आपल्या धानाचं रक्षण करायला। आणि मग मला सांगा, जर त्या भुजगावण्यानं त्या पाखरांबरोबर दोस्ती केली तर काय होईल, धान शिल्लक राहील का? महाराज तसे आम्ही जे निवडून पाठवतो ना ते त्या व्यापाऱ्यांचे मित्र झाले, मग आपल्याला न्याय मिळेल का? मिळेल का न्याय?